मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय समितीची बैठक 8 ऑगस्ट रोजी औरंगाबाद या ठिकाणी संपन्न झाली होती आणि त्या बैठकीमध्ये 9 ऑगस्टचा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. हा बंद शांततेनं संयमानं शिस्तीने व्हावा अशा पद्धतीच्या सूचना त्या बैठकीमध्ये देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र कडकडीत बंद झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जनतेला आम्ही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन पत्रकार बंधू यांच्याशी जे काही गैरवर्तन काही ठिकाणी घडलं असेल त्याबद्दल सुद्धा आम्ही दिलगिरी व्यक्त करून आमचं पुढचं जे आंदोलन ठरलेलं आहे ते जिल्हा आणि तालुका पातळीवरती बेमुदत चक्री उपोषणाचं आंदोलन त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. त्यानुसार 20 ऑगस्टला आम्ही पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे बेमुदत चक्री उपोषणाचं आंदोलन सुरू करीत आहोत. हे आंदोलन शांततेनं संयमानं आणि शिस्तीनं होईल. त्याचप्रमाणे त्यासाठी जी काही आम्ही आचारसंहिता तयार केलेली आहे त्या आचारसंहितेला अनुसरून सर्व आंदोलक त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतील. कोणीही त्या ठिकाणी प्रक्षोभक घोषणा प्रक्षोभक भाषण करणार नाही. त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेला नागरिकांना यापुढच्या काळामध्ये त्रास होणार नाही अशा पद्धतीचं कुठल्याही पद्धतीचे शासकीय मालमत्तेचं नुकसान होणार नाही, खासगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही. कारण ज्यांनी आम्हाला सहानुभूती दाखवलेली आहे महाराष्ट्रातील जनतेनं महाराष्ट्र बंद करून त्या सर्वांची सहानुभूती कायम ठेवण्यासाठी आणि आमचं आंदोलन पुन्हा एकदा आमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. कारण फक्त मराठा आरक्षण हे कोर्टामध्ये अडकलेलं आहे आणि त्याच्यासाठी आमचे त्याच मुद्द्यावरती फक्त हे आंदोलन फिरत आहे असं न करता आमच्या एकूण 15 मागण्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत, शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत आणि युवकांच्या मागण्या आहेत. ह्या सगळ्या मागण्याकडे लक्ष वेधून त्या मागण्या कशा सोडवायच्या या संदर्भात याच्या पुढील काळामध्ये आंदोलन केली जातील. त्याचप्रमाणे येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये औरंगाबादमध्ये पुन्हा मराठा क्रांती मोर्चाची राज्य समन्वय समितीची बैठक होणार आहे आणि त्याच्यामध्ये खास करून हे जे विषय आहेत 15 विषय हे विषय कसे सोडवायचे, हे कसे मार्ग काढायचे त्यातून त्या संदर्भात त्यामध्ये चर्चा होणार आहे आणि पुढील निर्णय होणार आहे.